खाजगी सावकारांना जमीन लाटल्याचा आरोप करत शिरभावे येथील पांडुरंग कोळेकर आणि दत्तात्रय कोळेकर यांनी बेमुदत उपोषण सुरू केलं आहे. खाजगी सावकारांना हडप केलेली जागा मिळावी, फसवणूक प्रकरणी त्या सावकाराला तात्काळ अटक करावी या मागणीसाठी शिरभावी तालुका सांगोला येथील पांडुरंग कोळेकर आणि दत्तात्रय कोळेकर यांनी उपोषण केलं. खाजगी सावकाराच्या आर्थिक आणि मानसिक छळवणुकीसंदर्भात उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी कैफियत मांडली. दत्तात्रय पांडुरंग कोळेकर मुक्कम गोष्टी शिरभावी तालुका सांगोला जिल्हा सालम. आवाज मोठा खाजगी सावकारांनी माझ्या वडिलाची फसवणूक केलेली. महागडले धारका टाकून अपील दाखल करून घेऊन मला कुठल्याही प्रकारचं नोटीस दिलेलं नाही. अपर जिल्हाधिकारी राम शिंदे यांच्यावर गुन्हा दाखवल्यापर्यंत उपोषण चालू राहणार. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घ्यावी अशी अपेक्षा कोळेकर यांनी केली आहे.